तस्करी के मामले में एक कांस्टेबल को बर्खास्त किए जाने के बाद अब ड्रग्स की बिक्री का सनसनीखेज मामला सामने आया है। शहर में पिछले कुछ समय से एमडी व गांजा तस्करों के खिलाफ कार्रवाई बढ़ गई है। ऐसी स्थिति में अब भाजपा के पूर्व नागपुर के विधायक कृष्णा खोपड़े ने भी गंभीर आरोप लगाए हैं। उन्होंने आरोप लगाया है कि वाठोड़ा थाने की पुलिस जानकारी होने के बावजूद कोई कार्रवाई नहीं करते हुए ड्रग्स विक्रेताओं को पनाह दे रही है। खोपड़े के इन आरोपों से खलबली मच गई है। अब इस बात पर सबका ध्यान केंद्रित हो गया है कि पुलिस अधिकारी इस संबंध में क्या कदम उठाते हैं। खोपड़े ने कहा कि वाठोड़ा में सिम्बायोसिस महाविद्यालय है और पिछले 3 वर्षों से यहाँ प्रवेश द्वार की दुकानों में एमडी गांजा व अन्य ड्रग्स की बिक्री शुरू है। जब छात्र कॉलेज से बाहर आते हैं तो उन्हें जाल में फंसाकर ड्रग्स बेचा जाता है। 3 वर्ष पहले इसकी जानकारी मिलने पर वाठोड़ा पुलिस थाने के तत्कालीन अधिकारियों को इससे अवगत कराया गया था और कार्रवाई की मांग भी की गई थी, लेकिन कोई कार्रवाई नहीं की गई। वाठोड़ा इथे देशातला महत्वपूर्ण सिम्बायोसिस कॉलेज आपल्या नागपूर शहराच्या वाठोड्यामध्ये 4 वर्ष अगोदर सुरू झालाय। इंटरनॅशनल लेवलचं आपलं ते सिम्बायोसिस आहे, परंतु काही काळापासून या 2-3 वर्षापासून सिम्बायोसिसच्या समोर काही गांजा काही हफीम अशा प्रकारचे पदार्थ विकण्याचा धंदा हा गोरख धंदा फार मोठ्या प्रमाणात सुरू झाला। मी आता जे PI आहे यांच्या अगोदर जे PI होते जे पोलीस तिचे प्रमुख होते मी त्यांना सांगितलं होतं का तुम्ही याची चौकशी करा, कारण मुलांचं भविष्य खराब होऊ नये। मुलं अगर गेटच्या बाहेर निघालत हा प्रकार त्या ठिकाणी घडत आहे। अनेक मुस्लिम कोणीतरी आहे त्याच्यापाशी WBM गाडी आहे, तो त्या माध्यमातून तिथं सप्लाय करते, हे सुद्धा मी पोलिसाला सांगितलं होतं। परंतु दुर्भाग्यवश असं आहे का पोलीस वाठोडा पोलीस याच्यामध्ये इन्वॉल्व असल्यामुळे त्यांनी सुद्धा त्याच्यावर कारवाई केली नाही। आज तुम्ही वर्तमान पेपरले वाचलं असेल पोलीसचा एक हवालदार तो उडीसामध्ये गेला, उडीसामध्ये गाडी घेऊन गेला आणि तिथून 2200 किलो गांजा तो उडीसावरून नागपूरला आणत होता। आणि नागपूरला आणलं म्हटल्याने वाठोडा पोलीस तो सिपाही असल्यामुळे वाठोडा पोलीस स्टेशन मध्ये तो माल आणत होता आणि तो मधामध्ये उडीसा पोलिसांनी त्याची गाडी जेव्हा चेक केली आणि गाडी चेक केल्यानंतर त्याच्यामध्ये 2200 किलो हा तिथं गांजा त्यांना पकडला आणि त्यांची जानकारी त्याचा जो PCR त्यांनी घेतला आणि त्यांनी सांगितलं का मी वाठोडा पोलीस स्टेशन मध्ये नागपूरच्या पोलीस स्टेशन मध्ये मी एक हवालदारच्या रूपाने काम करत आहो आणि म्हणून पोलीस कमिशनर साहेबांनी त्याला तडकाफडकी सस्पेंड नाही तर त्याला डिसमिस केलं। मी पोलीस कमिशनर साहेबांचं स्वागत करतो का असा कोणताही कर्मचारी अशा प्रकारचे कृत्य केलं असेल त्याच्यावर अशाच प्रकारची कारवाई करणे आवश्यक आहे। आणि पोलीस आयुक्तांनी एक चांगला निर्णय घेतला, अगर पोलिसांनी जे मी सांगितलं ते अगर पहिलेपासून अगर दखल घेतली असती आणि त्या ठिकाणी जे समोर जे अतिक्रमण करून जे बसले काही लोक दुकान टाकून, कारण तिथं क्रीडा संकुल होणार आहे आणि त्या ठिकाणी अतिक्रमण करून जे बसले आहे आणि ते त्या ठिकाणी हा धंदा करत आहे आणि म्हणून मुलांचं भविष्य खराब होऊ नये, इतकी मोठी सिम्बायोसिस त्या या माध्यमातून चुट्ट्याच्या माध्यमातून बदनाम होऊ नये आणि म्हणून याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे। मी निश्चित स्वरूपात उद्या पोलीस आयुक्तालाही सुद्धा भेटणार आहे आणि या संदर्भात जो कोणी याच्यामध्ये इन्वॉल्व असेल त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करतो। नागपूर ही नाही तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की, बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर। जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर। ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, ICU थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण। वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर। हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वेयर नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर।